पैसे तुमचे जे तिकिटाचे आहेत ते पूर्णपणे वसूल करून देण्याची जबाबदारी आमची आहे. इंटरेस्टिंग सगळं प्रोजेक्ट बनलेलं आहे. तुम्हाला काही सरप्राईज एलिमेंट पण याच्यामध्ये आहे, ते तुम्हाला त्यातून पाहायला मिळतील. सर, रंगभूमीवरती पुन्हा एकदा नाटक घेऊन येत आहे सो प्रेक्षकांसाठी. 2 दिवसावर शुभारंभाचा प्रयोग आहे. नाटकाविषयी काय सर? नाटकाविषयी एवढंच सांगेन की मर्डरवाले कुलकर्णी हे धमाल विनोदी नाटक आहे, आउट अँड आउट कॉमेडी आहे, आणि ज्याच्यामध्ये एक खूप छान गोष्ट आहे. एक मर्डर होतो, माधव कुलकर्णी हे जे मी मध्यवर्ती पात्र करतो आहे त्याच्यासमोर होतो आणि तो आपसुक त्याला दिसतो असा काही मुद्दामून तो काही पाहायला वगैरे जात नाही, घडतो आणि त्याच्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये काय गोष्टी घडतात, कसे प्रसंग येतात आणि त्यातून तो कसा शितापीने सटकत राहतो सगळ्यातून, हे अत्यंत विनोदी ढंगाने संतोष पवार यांनी बसवलेलं नाटक आहे. हे संतोष हा अतिशय हुशार दिग्दर्शक आहे, इम्प्रुवायझेशनवर त्याची हुकूमत आहे असा दिग्दर्शक आहे, आणि नाटकामधून नेमका इम्पॅक्ट काय साधायचा, कसा साधायचा हे त्याला खूप छान कळतं आणि ते विनोदी नाटकाच्या माध्यमातून हे त्यांना इथे घडवलेलं आहे. भार्गवी चिरमुले माझ्याबरोबर आहे, जी माधवी कुलकर्णीचं काम करते आहे, माझ्या बायकोचं. सुकन्या काळण आहे, निमिष कुलकर्णी आहे, विकास चव्हाण हे नव्या उमेदीचे नट याच्यामध्ये आहेत, दिलीप जाधव याचे निर्माते आहेत. सो खूप इंटरेस्टिंग सगळं प्रोजेक्ट बनलेलं आहे. तुम्हाला काही सरप्राईज एलिमेंट पण याच्यामध्ये आहे, ते तुम्हाला त्यातून पाहायला मिळतील. एवढं या नाटकाच्या निमित्ताने सांगू शकतो की पैसे तुमचे जे तिकिटाचे आहेत ते पूर्णपणे वसूल करून देण्याची जबाबदारी आमची आहे. 24 नोव्हेंबरला नाटकाचं ओपनिंग आहे, प्रबोधनकार ठाकरे येथे 4 वाजता ओपनिंग आहे या नाटकाचं. सो तुम्हीसुद्धा बुक माय शो किंवा वृत्तपत्रांमध्ये पहा आणि जवळच्या नाट्यगृहामध्ये जाऊन नक्की हे नाटक पाहायला या. ओके, एवढा वेळ का पुन्हा लागला रंगभूमीवर यायला? कारण खूप तुमची लोक, तुमचे प्रेक्षक आतुरतेने नाही, काहीतरी चुकतंय तुझं म्हणजे नाटक चुकतंय, तरीही चुकतंय. माझी ऑलरेडी रंगभूमीवर 2 नाटकं चालू आहेत, ज्याच्यामध्ये वाडा चिरेबंदी आणि संध्या छाया ही नाटकं चालू आहेत. हे 3रं नाटक आहे आत्ता माझं याच सीझनमध्ये येणारं, मर्डरवाले कुलकर्णी. प्रत्येक नाटकाचा जॉनर वेगळा आहे, ढब वेगळी आहे माझ्या भूमिकेची. वाडा चिरेबंदी हे अभिजात कलाकृती आहे, जे महेश एलकुंचवार त्याचे लेखक आहेत, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शक आहेत. अतिशय गंभीर प्रकृतीचं आणि अभिजात असं नाटक आहे, ज्याच्यामध्ये मी अत्यंत गंभीर भूमिका करतो भास्करची. संध्या छाया हे असंच एक हलकं फुलकं जाता जाता तुम्हाला छान काहीतरी सामाजिक भान देणारं नाटक आहे, ज्याच्यामध्ये हलकी फुलकी अशी भूमिका मी करतो, जो रडवतोही हसवतोही असं एक कॅरेक्टर आहे संध्याचं. आणि याच्यामध्ये मात्र आउट अँड आउट तुम्हाला पूर्णपणे कॉमेडी विनोदी काम पाहायला मिळणार आहे. एकंदरीत ह्या नाटकाच्या प्रोसेसबद्दल काय सांगता? ज्यावेळी तालीम रंगते ह्या सगळ्या गोष्टी होतात, ही प्रोसेस तुम्ही कशी अनुभवता? आणि एक प्रश्न याच्यात ॲड करतो की ज्यावेळी सर तुम्ही काम निवडता, की आता नवोदित कलाकारांसाठी ज्यावेळी तुम्ही हे त्यांच्यासाठी आहे, ज्यावेळी तुम्ही काम निवडता त्याच्या पुढे काय असतात, म्हणजे त्या कामामागे काय असतं किंवा त्या कॅरेक्टरमागे काय असलं पाहिजे, तुमची काम निवडण्याची प्रोसेस कशी असते? निवडण्याची प्रोसेस वगैरे असं काही नाही आहे, कारण जेव्हा दिलीप जाधव याचे निर्माते आहेत तर त्यांच्याकडे ऑलरेडी मी 2 नाटकं करतो आहे, तर त्यांनी एके दिवशी मला स्क्रिप्ट दिली वाचायला, तर ते म्हणाले बघ रे कसं वाटतं, जरा कॉमेडी नाटक आहे. तर ते वाचल्यानंतर मला वाटलं की अरे हा इंटरेस्टिंग आहे, याचा प्लॉट इंटरेस्टिंग आहे, काही गोष्टी इम्प्रोवाईज करायला पाहिजेत. जयंत उपाध्ये हे नागपूरचे लेखक आहेत, त्यांनी हे लिहिलेलं स्क्रिप्ट आहे. तर म्हटलं हे नाटक बसवू शकतो फक्त संतोष पवार. तर आम्ही संतोषला ॲप्रोच झालो, तर संतोष म्हणाला हो छान आहे आपण ते करूया, आणि तसं त्या पद्धतीने ते घडलं. मला हे दुसऱ्या निर्मात्याकडे नाटक करणं शक्य नसतं झालं कदाचित, ते दिलीप दादांकडेच करावं लागलं किंवा मी करतो. याचं कारण एकाच निर्मात्याकडे 3 नाटकं बॅलन्स होऊ शकतात. 3 निर्मात्यांकडे असतील तर 3 निर्मात्यांकडे मी वेगवेगळी ही नाटकं करू शकलो नसतो, तर हा त्याच्यातला मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, निवड प्रक्रिया, तुम्ही काय काम करता आहात, तुम्ही स्वतःला काय बिझी करून घेतलं आहे, किंवा तुम्ही काय म्हणून पाहता स्वतःकडे, हा प्रत्येकाचा अत्यंत इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे, तो फार व्यक्तिसापेक्ष प्रश्न आहे. सो मला असं वाटतं की सध्या मला टेलिव्हिजन नाही करायचं आहे, सो मला नाटकच करून काय म्हणतो आपण त्याला, मला जमण्यासारखं आहे, तर 3-3 नाटकं म्हणून मी आता सध्या करतो आहे, हा त्यातला भाग आहे. थँक्यू, थँक्यू सो मच.